जय महाराष्ट्र मित्रांनो, मी किरण इंगळे तुम्हाला पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये घेऊन आलो आहे. आपण आलो आहे मुंबईला आणि मुंबईला आज आगमन आहे आपलं गणपती बाप्पाचं. तर जाऊया तिकडे. इंट्रो वगैरे चालू करायचं होतं पण खूप लेट झालं होतं, पटापट जायचं होतं म्हणून आलो आहे. आता आपण आहे करी रोड स्टेशनला, तिथून जाऊया पटापट चालत. आगमन झालेलं आहे 2-3 गणपतीचं, तर जाऊया कसं काय होतं तिथे बघूया. आपण बघू कसं काय पुढे आणि ब्लॉग कंटिन्यू करा एंडपर्यंत आणि गणपती बाप्पाचं दर्शन घ्या आणि कमेंटमध्ये एकच बोला गणपती बाप्पा मुंबई. पोचलो आहे आपण करी रोड स्टेशनला, जाऊया पब्लिक पण. आपण आलो गण संकुलला. आता बघूया इथे आतमध्ये किती मोठ्या मोठ्या मूर्त्या आहेत आतमध्ये. एंट्री केल्या गेल्या आहे बघा, छोटे छोटे कारखान्यांचे आहेत मूर्ती, छोटे छोटे गणेश आहे हे बघा. छोटे छोटे कारखाने लागतात पहिले गणपतीचे. चला आतमध्ये जाऊया आपण. हे बघा सुंदर मूर्ती आहे छोट्या छोट्या गणपतीच्या. सुंदर मूर्ती आहे गणपतीच्या, छोटा कारखाना आहे 108 म्हणून. तिथे सुंदर सुंदर मूर्ती आहे, किती सुंदर मूर्ती आहे. खूप सुंदर सुंदर मूर्ती आहे तिथे. लवकर या इकडे बुकिंग करा 108 म्हणून. चला जाऊया पुढे. आपण निघालो गणसंकुलमधून, जाऊया पुढे. पुढे जाऊया आपला कलागंधला, तिथे जाऊन बघूया कुठला गणपती आगमन निघाला आहे का नाही. पुढे जाऊया, चला पुढे जाऊन भेटूया. इथे अजून काहीच नाही तयारी, अजून बाकी आहे. आपण चला पुढे जाऊया. Thank you.
चर्चा करते तुमच्या मी फोटोज पण बापाचे आपले घेतो आहे आणि ब्लॉग पण घेतो तुमच्यासाठी, दोन्ही कवर करतोय.
झालं आहे आगमन. जाम गर्दी होती, जाम. तसे काही फुटेज घेतले तुमच्यासाठी ब्लॉगमध्ये. झालं आहे आपला आगमन शो आणि चाललो आहे आता घरी. चाललो आहे आता आपण आहे चिंचपोकळी स्टेशनला आहे. चाललं आहे म्हटलं चिंचपोकळी स्टेशनला. आणि खूप सुंदर सुंदर मूर्ती आहेत. तुम्ही माझ्या इंस्टाग्राम पेजला बघालच तुम्ही फोटोज. माझा इंस्टाग्राम आय डी मी इथे मेन्शन करतो तुम्ही, किरण इंगळे फोटोग्राफी. लवकर लवकर जाऊन तिथे फॉलो करा आणि नवीन नवीन अपडेट बघा तिथे आपले गणपतीचे 2023 हे बघा. अजून चिंता म्हटलं काहीच नाही, अजून तयारी चालू आहे अजून तरी. बरोबर, अजून भरपूर काम बाकी आहे आमचं. चला जाऊया आपण, निघूया. मित्रांना अजून बघितलं असेल तुम्ही, अजून तरी काही तयारी नाही आहे चिंतामणीची. आपली तयारी चालू आहे, जोरात तयारी आहे. आणि बघितलं असेल तुम्ही कसं आपलं गणपतीचं आगमन झालेलं आहे आणि कसं वाटलं ब्लॉग. आवडला असेलच तुम्हाला. असंच तुम्हाला नवीन नवीन ब्लॉग बघायला भेटतील आता गणपतीचे आपले आगमनाचे. आणि कसं वाटलं ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका, गणपती अप्पा मोरया. चला भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये.